अक्कलकुवा तालुक्यातील बालक व माता यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून या भागात कुपोषण देखील वाढत आहे. याबाबतचे निवेदन मंत्री यशोमती ठाकूर यांना नर्मदा बचाव मार्फत देण्यात आले. नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबार जिल्ह्यात बालमृत्यू, माता मृत्यू तसेच कुपोषण अतिशय गंभीर समस्या आहे. त्याविषयीची थोडक्यात माहिती निवेदनाद्वारे नर्मदा बचावच्या आंदोलनकर्त्या यांनी यशोमती ठाकूर मंत्री यांना सादर केल्या. नंदुरबार जिल्ह्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात ज्या VCDC स्थापन करायचा निर्णय झाला होता त्या VCDCचा धडगाव तालुक्यातील कालावधी हा 5 फेब्रुवारी 5 मे 2021 असा होता. 5 मे नंतर 30 जून 2021 पर्यंत VCDC बंद होत्या. तसेच या संपूर्ण 3 महिन्याच्या काळात अंगणवाडीतील बालके होम बेस VCDCमध्ये ENDF नियमित खातात असे दिसून आलेले नाही. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यात जो मोठा खूप सर्वे झाला, स्क्रीनिंग झाले, त्यापूर्वी जे आकडे सॅमचे होते त्या एकूण 1144 बालकांपैकी 462 बालके जे VCDC नंतरही सॅम टू सॅममध्ये राहिले आहेत त्यांना CTC किंवा NRCमध्ये दाखल केलेले नाहीत किंवा त्यावर काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सर्व CTC व NRC सेंटर जिल्हा नंदुरबार जिल्हा पातळीवर वगळता इतर सर्व सेंटर्स कोरोना काळात पूर्ण बंद होते. मागच्या लॉकडाऊनच्या काळात एप्रिल 2020 ते जुलै 2020 या काळात नंदुरबार जिल्ह्यात अमृत आहाराच्या निधीत झालेल्या 16 कोटींच्या गैरव्यवहारात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच महावीर ट्रेंडलिंग यांना टेंडर न करता केलेल्या व्यवहाराचे कोणतेही पेमेंट होऊ नये याबद्दलच्या मागण्या या करण्यात आल्या आहेत. MDTV साठी नीलेश चौधरी जिल्हा प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.